खासदार हेमंत पाटील यांचे समर्थन करणाऱ्यावरही अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी वंचितचे फारूक अहमद यांनी केली. सोमवारी याबाबत शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. एका उच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्याला स्वच्छालय साफ करायला लावणे हे चुकीचे आहे, त्यातच खासदार हेमंत पाटील यांचे समर्थन करणे हे देखील चुकीचे आहे. तेव्हा हेमंत पाटील यांचे समर्थन करणाऱ्यावरही अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी फारूक अहमद यांनी केली. दरम्यान विविध मागण्यांसाठी जवाब दो आंदोलन करणार असल्याची माहिती फारूक अहमद यांनी दिली. या सगळ्या एकूण दुःखद घटना घडत असताना लोकांनी निवडून दिलेले खासदार हेमंत पाटील यांनी या सगळ्या गोष्टी बाहेर काढण्याऐवजी स्वतःची सरकार असताना स्वतःच्या मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधून सगळ्या कर्मचाऱ्यांचा स्टाफ भरून औषध गाड्यांचा भक्कम साठा उपलब्ध करण्याऐवजी तिथं असलेले सुपर क्लासरूम अधिकारी जे डीन आहेत, जे प्राध्यापकांचेही बॉस राहतात आणि गुरुला गुरु ब्रह्मा गुरु विष्णूची भारताची परंपरा मानली जाते, तरी अशा गुरुवारी असलेल्या व्यक्तीला संडास साफ करून लावून त्यांनी हीन वागणूक दिली, त्याबद्दल जे गुन्हा दाखल झालेला आहे याच हेमंत पाटलांनी केलेल्या चुकीच्या कृतीचं समर्थन काही लोक करत आहेत. जे त्यांच्या कृतीचं समर्थन करत आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जे त्यांचे समर्थनात भूमिका घेत आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा अट्रॉसिटीची धारा लावली पाहिजे आणि शेड्यूल काय शेड्यूल ट्राईब अधिकाऱ्यांवर चौकशी न करता जे गुन्हा दाखल झालेला आहे ते अयोग्य आहे. आमचं म्हणणं आहे की सरकारनं चौकशीमध्ये जे दोषी आढळतात त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, आम्ही त्याला अडवणार नाही, पण चौकशी न करता कोणत्या समितीनं अहवाल न देता या पद्धतीनं शेड्यूल काय शेड्यूल ट्राईब अधिकाऱ्यांवर जर गुन्हे दाखल होत असतील तर त्यासाठी सुद्धा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरणार आहे.